गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर शासनाने नेमलेल्या विश्वस्त मंडळाने पदभारही स्वीकारला होता। मात्र उच्च न्यायालयाने या विश्वस्त मंडळाचे अधिकारी गोठविल्यानंतर अध्यक्ष अच्युत काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती मिळवत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज 2.5 महिन्यांच्या कालावधीतच दुसऱ्यांदा पुन्हा आपल्या विश्वस्त सहकाऱ्यांसमवेत साई संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हा न्यायाधीशांकडून पदभाराच अधिकृतरित्या स्वीकारत कामकाजात सुरुवात केली आहे। मात्र या विश्वस्त मंडळास केवळ दैनंदिन कारभार पाहण्याचा अधिकार असून आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय मात्र घेता येणार नाहीये। सर्वांवर जो काही विश्वास दाखवून 16 सप्टेंबरला आमची नेमणूक विश्वस्त पदावर केलेली होती, तर आपल्या सर्वांना कल्पना आहे का काय त्याच्यापुढची सर्व गोष्ट झाली आणि हायकोर्टामध्ये आमच्या सर्व कमिटीला चार्ज घेण्यापासून किंवा कामकाज करण्यापासून त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। या प्रसंगी उपाध्यक्ष सावंतसाहेब असतील, सर्वच विश्वस्त मंडळ आहे, महाविकास आघाडीचे आणि आमच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। या आमच्या मंडळाला कामकाज करण्यापासून रोखलं होतं आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याचा निकाल आता परवाच सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आम्हाला चार्ज घ्यायला सांगितलं आणि ती प्रक्रिया आज सकाळी आम्ही पूर्ण केलेली आहे। अनेक अडचणी आपल्या सर्वांच्या समोर आहे। पत्रकार बंधू म्हणून आपण वेळच्या वेळी सर्वजण, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपण सर्वजण आणि म्हणून आपण या सर्व भक्तांच्या अडचणी असतील, रुग्णांच्या अडचणी असतील, सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील, गावकऱ्यांच्या समस्या असतील, या सर्वांवर आपण संस्थांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल त्या अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न या मंडळाच्या कामकाजामधून करणार आहोत। आपण ज्या सर्व अडचणी सांगितलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण ते सहकार्य आपल्या सर्वांकडनं अपेक्षित आहे। पत्रकार म्हणून, भक्त म्हणून आपण सुरुवातीला आमचे सर्व जे विश्वस्त मंडळातील सदस्य आहेत या सदस्यांपर्यंत आपण जे काही प्रश्न असतील ते मांडावे किंवा त्याची कल्पना द्यावी, त्याच्यामुळे आम्हाला संधी मिळेल का त्याच्यामध्ये कामकाज सुधारून आपल्या अडचणी त्या ठिकाणी सोडवता येतील आणि म्हणून या सर्व गोष्टीची आपण सर्वच पत्रकारांनी, भक्त मंडळांनी काळजी घ्यावी अशी विनंती या निमित्ताने करतो। बोलण्यासारखं अजून भरपूर आहे, म्हणून वेळच्या वेळी आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या जातील। आपण जे काही संस्थांचे जे काही सर्व विभाग आहे, आता मी खऱ्या अर्थाने आमच्या विश्वस्त मंडळामध्ये आम्ही सर्वच 2 सदस्य सोडले तर सर्व नवीन सदस्य या ठिकाणी काम करतोय आणि मग पूर्ण असलेल्या कारभाराचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाचा विभागाप्रमुखांवर चर्चा करून या सर्व गोष्टीची माहिती सुरुवातीला आम्ही त्या ठिकाणी घेऊ। तो आढावा झाल्यानंतर कुठे कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, दैनंदिन कारभार असेल याच्यामध्ये अजून काय सुधारणा करणं अपेक्षित आहे याची सर्व चर्चा करून त्या सर्व मीटिंग घेऊन आम्ही निर्णय घेऊ अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, शिर्डी।